अहमदनगर मधील सावेडी उपनगरातील मनसेच्या नगरसेविका वीना बोजा यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज नगर सचिव एस बी तडवी यांच्याकडे दाखल केलाय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनी आपल्याला सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय. आज मी अहमदनगर महानगरपालिकेमध्ये उपमहापौर पदासाठी फॉर्म भरलेला आहे. त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हा फॉर्म भरलेला आहे. आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व शिवसेनेला आवाहन करत आहे की त्यांनी आम्हाला या उपमहापदासाठी सहकार्य करावे. तसेच आम्ही त्यांना दोन्ही वेळेस मदतही केली होती आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हा फॉर्म भरले असल्यामुळे ह्या सगळ्यांनी आम्हाला एकमताने येऊन सहकार्य करावे असं मी आवाहन करते सगळ्यांना. प्रथमतः जेव्हा महापौर आणि उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जेव्हा निवडणूक होती त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच त्यांना मदत केल्यामुळे त्यांना ते दोन्ही पद मिळालेले आहे. तसेच आता 2.5 वर्षानंतर जे शिवसेना आणि भाजपच्या उपमहापौर आणि महापौर पद यासाठी त्यावेळेसुद्धा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच मदत केली असल्यामुळे त्यांना हे पद मिळालेले आहे. तसेच मी सौ वीणा बोजा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांना असे आवाहन करते की त्यांनी मला या पदासाठी सहकार्य करावे आणि जर त्यांनी केले तर आम्हाला खूप मदतच होईल.